माझं नाव डॉक्टर प्रियंका सावकार नवले आहे माझं क्लिनिक डेक्कन डेंटल क्लिनिक हे पुण्यातील एफ सी रोडवर लोकेटेड आहे आजचा जो व्हिडिओ मी बनवते स्पेशली तो अशा पेशंटसाठी आहे ज्यांना तोंड उघडायला त्रास होतो म्हणजे तोंड त्यांच्या फुल कपॅसिटी एवढं ते उघडू नाही शकत किंवा रिसेंटली असं काहीतरी झालेलं आहे की ज्यामुळे त्यांना तोंड पूर्णपणे उघडता नाही येत कंडिशनला इंग्लिशमध्ये ट्रिसमस बोललं जातं तर आजचा जो व्हिडिओ आहे त्यामध्ये मी ट्रिसमसचे मोस्ट कॉमन कॉजेस आणि त्याची ट्रीटमेंट कशी केली गेली पाहिजे याबद्दल पार्ट टूमध्ये डिस्कस करणार करणारे आत्ता आपण फक्त कॉजेस आणि सिम्टम्सबद्दल बोलणार आहे तर पहिले बघायला गेलं तर ट्रिसमस ही कंडिशन काय असते ज्यामध्ये थर्टी फाय एम एमपेक्षा कमी माउथ ओपन होतं किंवा पेशंटला माहिती असतं की माझ्या आधीचं माउथ ओपनिंग जास्त होतं आणि आता मी बॅरली दोन फिंगरसुद्धा तोंडात घालूनही शकत अशा कंडिशनला क्रिसमस म्हटलं जातं तर त्याची प्रमुख कारण कुठली पहिलं कारण म्हणजे अक्कलदाड अक्कलदाट जेव्हा तोंडात येत असते त्यावेळेला त्याच्यावरती एक टिशूचा लेअर असतो आणि त्या टिशूच्या लेअरच्या खाली कधीकधी खूप अन्न अडकलं जाऊन आणि प्लस काय असतं वरच्या दातांचा फोर्स हा त्या टिश्यूवरती कॉन्स्टंटली जेव्हा तुम्ही अन्न त्या वेळेला पडत असतो अशा वेळेला ती टिश्यू क्रश होते इन्फ्लमेशन होतं आणि ते मागे स्प्रेड होतं घशाकडे अशा सुद्धा पेशंटला या टिपिकल कंडिशनला पेरिकोरनायटीस बोललं जातं तर अशा कंडिश पेशंटमध्ये पण पेशंटची माउथ ओपनिंग ही कमी होत असते दुसरं कॉमन कॉज म्हणजे हे पण अक्कलदाडेच्या रिलेटेडच आहे अक्कलदाडा आजकाल तोंडात येणं फार डिफिकल्ट झालेलं आहे सिन्स आपलं फूड हॅबिट्स खूप रिफाईंड फूड खाण्यामुळे दातांचा वापर कमी होतो आहे ओव्हरऑल जॉची ही कमी होत चाललेली आणि थर्ड मॉलर हे म्हण अक्कलदाडा म्हणजे मोस्टली इम्पॅक्ट होण्याचं प्रमाण खूप जास्त वाढलंय अशा मध्ये जेव्हाही दाढा आम्ही सर्जिकली काढून घेतो त्यावेळेला बऱ्याच पेशंटला ट्रिसमसचा प्रॉब्लेम ॲटलीस्ट दोन ते तीन आठवडे फेस करावा लागतो ज्यामध्ये त्यांना तोंड पूर्णपणे उघडता येत नाही थर्ड मी म्हणेल की जेव्हा हेड आणि नेकचा कॅन्सर झालेला असतो अशा वेळेला बऱ्याच वेळा ते ऑपरेट केल्यानंतर पर्टिक्युलर जे मसल जॉला खाली ओढण्यासाठी मदत करत असतात ते मसल अफेक्ट होतं आणि अशा पेशंटमध्ये पण आफ्टर द सर्जरी त्यांना तोंड उघडणं फार डिफिकल्ट होतं फुल पोटेन्शियलचं मी म्हणते थोडंफार ते उघडू शकता प्लस कॅन्सरच्या थेरपीमध्ये रेडिएशन दिलं जातं रेडिएशनमुळे सुद्धा काही पेशंटचं पर्टिक्युलर टिश्यूमध्ये फायब्रोसिस होतं आणि ते फायब्रोसिस झाल्यामुळे सुद्धा त्यांना तोंड उघडणं बऱ्यापैकी डिफिकल्ट होतं जर आपण रेडिएशन रिलेटेड फायब्रोसिसमुळे तोंड उघडणं डिफिकल्ट होत असेल याचं आता डिस्कस करतो आहे तर सेम वेळेला मला अजून एक गोष्ट ॲड करावीशी वाटेल की ओ एस एम एफ नावाची एक कंडिशन असते ज्याला ओरल सबम्यूकस फायब्रोसिस म्हणता तोंडामध्ये जर तुम्ही कॉन्स्टंट सोर्स ऑफ इरिटेशन देत राहिले तर तुमचं काही टिश्यूचं फायब्रोसिस होऊन जातं ज्यामध्ये मी पर्टिक्युलरली सांगेल गुटखा खाणं बिटलनट च्युईंग टोबॅको च्युईंग असल्या काही कंडिशनमध्ये ओ एस एम एफ होत असतो ओ एस एम एफ झालेल्या पेशंटलासुद्धा तोंड पूर्णपणे उघडणं फार डिफिकल्ट होतं तर ही कॉजेस होती की ओ एस एम एफ का होतं आता मी त्याचे सायन्स आणि सिम्पटम्स काय असतात त्याच्याबद्दल सांगेल सगळ्यात पहिलं साईन असतं म्हणजे जर तुम्हाला तोंड उघडता येत नसेल हे सगळ्यात पहिलं साईन आहे की तुम्हाला ट्रिसमस झालेलं आहे सेकंड साईन असतं सिन्स तुम्हाला तोंड उघडता येत नाही ओरल हायजीन मेंटेन करणं फार डिफिकल्ट होतं पर्टिक्युलरली ब्रश करायला डिफिकल्ट होतं थर्ड सिन्स माउथ कम्प्लिटली ओपन नाही होते तर काही वर्ड प्रनाऊन्स करणं डिफिकल्ट होतं त्यामुळे स्पीच डिफिकल्टी येते चौथं मी म्हणेल फूडवरती रेस्ट्रिक्शन येतात ॲपल तुम्ही बाईट नाही करू शकत बर्गर अख्खा खाऊ नाही शकणार किंवा पाणीपुरी तोंडात घालूच नाही शकणार तर अशा टाईपचे फूड रेस्ट्रिक्शनसुद्धा येतात इवन हार्ड फूड खायला थोडा प्रॉब्लेम होऊ शकतो आणि लास्टला मी हे म्हणेल की ह्या सगळ्या याच्यामुळे अजून एक प्रॉब्लेम होतो की ज्यांना ट्रिस्मस झालेला असतो पर्टिक्युलरली जे जेव्हा ते माउथ ओपन करण्याचा ट्राय करतात तेव्हा कधी कधी कुठल्या एखाद्या पर्टिक्युलर मसलला सोरनेस होऊन दुखण्याचे चान्सेस पण असते त्यामुळे पेन पण होऊ शकतो तर हे सगळं होतं ट्रिसमस रिलेटेड की ट्रिसमस म्हणजे नक्की काय म्हणजे ही कंडिशन काय असते त्यानंतर याचे कॉजेस कुठले कशामुळे ही होते आणि त्याचे सिम्पटम्स कुठले म्हणजे त्याच्या झाल्यामुळे कुठल्या सायन्स तोंडामध्ये किंवा आपल्या ओव्हरऑल बिहेव्हिअरमध्ये दिसून येतात सो so, माझे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ बघत राहा बाय बाय टेक केअर